हरिओम, श्रीराम वैद्य। मी चाळीसगाव केंद्रातून आहे। माझं नाव भाग्यश्री नितीन साळुंखे। मी एक लॅब टेक्निशियन आहे। माझा पहिला अनुभव असा आहे की 2000 साली मी CMLT ला ॲडमिशन घेतलेलं होतं। परीक्षा वर्षभराचं शिक्षण झाल्यानंतर शेवटचा पेपर होता माझा। 5 पेपर व्यवस्थित झाले, पण शेवटच्या पेपरच्या दिवशी धुळ्याला जात होते मी पेपरला। रोज डेली अपडाऊन करायचे। चौथ्या पेपरच्या दिवशी पेपर सुटल्यानंतर खूप उशीर झालेला, त्यामुळे रात्री ट्रेन पकडावी लागायची धुळ्याची। तर घाई घाईत आम्ही येऊन तिकीट काढलं। आम्ही 2 मुली होतो आणि ट्रेनमध्ये बसलो। आणि बसल्यानंतर मी पर्स उघडल्यानंतर बघितलं तर माझं हॉल तिकीट आणि ID कार्ड सापडत नव्हतं। आणि शेवटचा पेपर बाकी होता, ID कार्ड नसल्यामुळे कॉलेजमध्ये एंट्री देत नव्हते। मग मला एकदम टेन्शन आलं की जर आपलं वर्ष पूर्ण वाया जाणार आहे म्हणून। तर मी रडत बसली तर समोर 5-6 मुलं बसलेले होते। माझ्याबरोबरची मैत्रीण बाहेर जाऊन सगळीकडून बघून आली। ते मुलं म्हणे, काय झालं, का रडताय ताई? मग मी बापूंना फक्त एकच सांगितलं, बापू माझं पूर्ण वर्ष वाया जाणार आहे, 1 वर्षाचा मुलगा घरी ठेवून मी येते बापू इथे, तुम्ही बघा आता काय करायचंय। मी असं म्हटले आणि तो मुलगा लगेच म्हटला की ताई काय झालं, तुम्ही काय रडताय? म्हटलं माझं असं असं आयडिया हरवलं। तो मुलगा खाली जाऊन तिकीट हाऊस पासून पूर्ण सगळं बघून आला तरी नाही सापडलं त्याला। त्याने आल्यावर सांगितलं की नाही सापडलं। मला अजूनच रडू यायला लागलं की बापू असं का करताय तुम्ही? तो म्हणे, थांबा ताई, परत एकदा जाऊन बघून येतो। तो गेला आणि बोगीच्या पायऱ्यात उतरत होता तर त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला तर त्याला खाली ट्रॅक जवळ पडलेलं दिसलं। त्याने ते लगेच खाली दोघी पाय टाकून काढलं आणि आणलं आणि म्हणे, हे घ्या म्हणे ताई। मला तेव्हा इतके अश्रू अनावर झाले की फक्त सांगितल्याबरोबरच बापूंनी लगेच मदत केली। हरिओम श्रीराम अंबज्ञ।